नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एम पी एस सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगाने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे राज्यसेवा परीक्षेबाबत या रविवारी जी राज्यसेवा परीक्षा होती चौदा मार्चची त्याबाबत आयोग काय म्हणतो आहे ते आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल आणि दुसरा मुद्दा आता आर जी कंबाईन परीक्षा आहे पी एस आय एस टी आय एस ओ त्याबद्दलसुद्धा कशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतो तेही आपल्याला ले या लेक्चरमध्ये बघायचं आहे या लहानशे व्हिडिओमध्ये बघायचं आहे बघा अकरा मार्चला या ठिकाणी प प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे विषय आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीसच्या आयोजनाबाबत आणि संदर्भ काय दिला आहे बघा नेमकं हे का हा निर्णय घ्यावा लागलेला आहे परीक्षा कधी होणार रद्द का करण्यात येते यामागील कारणे दिले आणि याच्यातून आपल्याला जे पी एस आय एस टी आहे ए एस ओचा पेपर आहे त्यासंदर्भात सुद्धा थोडीशी आयडिया येऊ शकते मात्र ती पॉझिटिव्ह निगेटिव हे तुम्हाला या ठिकाणी आपण चर्चा करूया शासनाचं पत्र आहे आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मदत व पुनर्विसर प पुनर्वसन विभाग जो आहे यांचं दहा मार्चचं पत्र आहे म्हणजे कालच्या तारखेचं या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आहे बघा नियोजित जी, 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 ता नियो जी, जी परीक्षा होती आपली चौदा मार्च दोन हजार एकवीस रोजीची तिच्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मदत व पुनर्वसन विभागाकडून दहा मार्चला पत्र तयार आलं आणि त्या ठिकाणी काय सांगण्यात आले हा मुद्दा फार महत्वाचा आहे हायलाईट करण्यासारखा आहे राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढतो आहे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बघा इथे मुद्दा काय आहे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावले म्हणजे राज्य सरकार काय म्हणते थोडक्यात तुम्हाला की जिल्हांनु निहाय निर्बंध वेगवेगळे भी आहेत पुण्यामध्ये वेगळे निर्बंध आहे औरंगाबादमध्ये वेगळे आहे नागपूरमध्ये वेगळे आहे नाशिकमध्ये वेगळे आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय शनिवार रविवार औरंगाबादसारख्या ठिकाणी पूर्ण म्हणजे शनिवार रविवार फुल लॉकडाऊनचा निर्णय आहे इतर असा अनेक जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने निर्णय घेतलेले आहे मग तिथे रिक्षा असतील किंवा बसेस असेल विद्यार्थ्यांना त्या परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचणं असेल त्या ठिकाणच्या रुग्णांची वाढलेली संख्या असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी परीक्षा घेणं योग्य नसल्याचं कळवण्यात आलेलं आहे आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आता शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे आणि सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल हा शब्द विद्यार्थी मित्रांच्या साठी फारच खतरनाक आहे असं मी म्हणतो यथावकाश खरं म्हणजे या कोरोनाच्या कालावधीमध्ये जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत एम पी एस सी सेवा पोलीस भरती या सर्वच विद्यार्थी मित्रांचे या ठिकाणी एक दोन वर्ष किमान वाया जात आहेत हा सुद्धा फार गांभीर्याने घेण्याचा विषय आहे असं मला वाटतं आता इथे पुढचा मुद्दा हा आहे राज्यसेवा आता कॅन्सल झाली पुढेही परीक्षा कधी होईल याबद्दल मला वाटतं कोणीही काही सांगू शकत नाही कारण की कोरोनाचे केसेस वाढतील की कमी होतील याबद्दल तुम्ही कोणीच सांगू शकत नाहीये आम्ही सांगू शकत नाही त्यामुळे कधी होईल याबाबत मी कोणतंही भाष्य करत नाहीये दुसरा मुद्दा एवढाच येतोय की आता एप्रिलमध्ये कंबाईन पूर्वपरीक्षा आहे आणि त्यालाही जवळपास महिना बाकी आहे या ठिकाणी एक महिना त्या परीक्षे वेळेवर येतील का हाही प्रश्न आहे आणि याचं उत्तर सुद्धा मला वाटतं अनुत्तरित आहे तोपर्यंत कोरोनाची सिच्युएशन कशी राहते आता बऱ्याच ठिकाणी मार्च पूर्ण लॉकडाऊन बऱ्याच ठिकाणी कडक नियम केले आहेत म्हणजे एक एप्रिलपर्यंत पुढे मग त्याच्यानंतर सिच्युएशन कशी होते यावरती परीक्षा मात्र माझं म्हणणं एवढंच राहील माझं एक लहान मेसेज असा राहील की परीक्षा होईल या मानसिकतेतून तुम्हाला अभ्यास करावा लागेल मित्रांनो पर्याय नाही आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसमोर हेच आहे जे सगळ्यांसाठीचं आव्हान आहे संकट आहे तुम्हाला इथे दम धरावं लागेल संकटाच्या काळामध्ये जो जिद्दीने उभा राहील जो अभ्यास करेल तोच टिकणार आहे तुम्ही म्हणाल किती जिद्दीने उभं राहावं त्याला काहीतरी मर्यादा असतात काहीतरी मात्र नाही तुम्हाला मर्यादा ओलांडून जिद्दीने उभं राहावं लागेल अभ्यास करत राहावा लागेल अभ्यास वाया जात नाही हे वाक्य माझं लिहून ठेवा मान्य हे संकट आहेत या ठिकाणी फार मोठं विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय हे प्रत्येक जण मान्य करणार आहे ते कोणी नाकारू शकत नाही आहे मात्र अभ्यास करत राहावा लागेल अजिबात तुम्हाला थांबून जमणार नाही जी राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे कोणताही जॉब नाही आहे त्यांनी कंबाईनच्या परीक्षेवर मला वाटतं फोकस करावा ती परीक्षा वेळेत होईल अशी आशा आपण बाळगूया असा आशावाद मी व्यक्त करतो पुढे काय होईल हे मला माहीत नाही मी त्याबद्दल अपडेट आणत राहील आणि तुम्हाला आपलं पी एस आय एस टी आय एस ओची लेक्चर सिरीज आपली चालू आहे त्याच्यासाठी आपण ॲप्लिकेशन डेव्हलप केलं आहे त्यावर सगळे अपडेट्स सगळे लेक्चर्स अवेलेबल आहे कोर्सेस अवेलेबल आहे एस टी आय आर सी बी ॲप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे विविध अपडेट्ससुद्धा त्यावर आपले भेटत राहतात डेली तुम्ही त्यावर पी डी एफ्स वाचू शकतात नक्कीच आव या ठिकाणी डाउनलोड करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे विद्यार्थ्यांना कळेलाही हा पेपर कॅन्सल झालेला आहे म्हणून चला इथे आपण थांबूया धन्यवाद